डॉक्टर सुधाकरराव जाधवर महाविद्यालयामध्ये सायन्स फेस्टिवल 2020 या तिसऱ्या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आलंय. शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी नरे येथील डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुलात परिषद होणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. फेस्टिवलमधील स्पर्धा शालेय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अशा 3 गटात होणार आहे. सायन्स आणि टेक्नॉलॉजी या मुख्य संकल्पनेअंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंट, वेस्ट टू वेल्थ, सायंटिफिक मॉडेल फॉर बेटर फ्युचर, पोल्युशन इट्स इफेक्ट अँड रेमेडीज, ह्युमन बायोलॉजी अँड हेल्थ, ॲटोमेशन अँड ॲग्रिकल्चर, क्लीन अँड ग्रीन एन्व्हायरमेंट, क्लायमेट क्रायसिस अँड सोल्युशन, मेडिकल टेक्नॉलॉजी अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थी प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अत्यंत वेगळे असे उपक्रम आपण त्या ठिकाणी दरवर्षी घेत असतो. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, राजकीय क्षेत्रांमध्ये विद्यार्थी अत्यंत चांगल्या पद्धतीने घडावेत म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आपण मागच्या 23 वर्षापासून त्या ठिकाणी घेतो आहेत. आपण मागच्या 3 वर्षापासून विज्ञान क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी पुढे गेलं पाहिजे. अत्यंत चांगल्या दर्जाचे सायंटिस्ट आपल्याकडे त्या ठिकाणी निर्माण झाले पाहिजेत. आपल्या देशामध्ये मोठमोठे पेटंट्स त्या ठिकाणी व्हायला पाहिजेत. म्हणून आपण जाधवर सायन्स फेस्टिवलचं आयोजन हे 4 जानेवारी 2020 साली आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधनं 8वी ते 10वीचा ग्रुप असेल, 11वी 12वीचे विद्यार्थी असतील आणि यू जी लेवल अंडर ग्रॅज्युएटचे विद्यार्थी असतील. या सर्व विद्यार्थ्यांना वेगवेगळे आपण त्या ठिकाणी विषय दिलेले आहेत आणि त्या विषयांवरती ते विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत हे प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये सादर करणार आहेत. आणि यावर्षीपासून आपण वेगळी अशी संकल्पना राबवलेली आहे त्याच्यामध्ये की जे लोक काही नोकरी करत असतील पण अत्यंत उत्तम अशा आयडिया हे लोकांच्या डोक्यामध्ये असतात आणि ते पेटंट होऊ शकतात इतक्या चांगल्या दर्जाच्या आयडियाज त्याच्यामध्ये असतात. याही लोकांना आपण सहभागी करून घेण्याचं काम आपण त्याच्यामध्ये करतो आहे.